वॉचमॅनला बेशुद्ध पाडून 1000 कोंबड्या चोरल्या. शिरगाव फाट्याला पोहोचलो आहोत आणि आज गाडीचा वड्डे आणि गाडीची हालत बघा. काय रोड होते तुझ्या गावचे? आम्हाला भेटले दापोली गिमोण्यातले एक बंधू. काय नाव तुमचं? थोडा 10 मिनिटाचा ब्रेक ऋषीच्या गावी आणि पुन्हा एकदा निघालो आहोत. 1, 2, 3.5, 4, 5 इथूनच घ्यायचे ना बाहेर. ओके आता आतून इथून महाडला बाहेर पडू आम्ही. चला बाबा येतो. चला चलता आई. चला आई. हो हो ओके. तर निघालो आहोत कुडूक बौद्धवाडी इथून. हे मस्त सुंदर असं गाव. आता होईल आपल्या फॉग लाईटचा उपयोग. हा थांब. हे बघ लास्ट टाइम ना आम्ही इथे फोटो काढलेला एक. हा मग हेच नवीन बोलतोय घर बांधलंय तुमचं आहे हे. मस्त बांधलंय रे घर. किती खर्च केला वरतून? वरती 2 गेले अजून. बघतो. नको नाही आपण येऊ यासाठी. फोटो त्या घरी जाऊ एक दिवस. घराच्या प्रोग्राम साठी येऊ एकदा. आपल्या हे बघ लाल दिला आहे ते बॉक्स सांगणार आहे. हा बार आहे. काय आलो कुठे? आता आलो निघतो. आता मामी कुठे आहे? मग आलो. अरे का चाललास? थांब. काय झालं? थांब. आला जायचंय ना म्हणून जातोय. तुम्हाला नाही जायचं? कामावर जायचं. येऊ नेक्स्ट टाइम. येऊ परवा. परवा ना? हो येऊ ना. चला. हो हो चला चला भेटू. हो चला. मित्रांनो बॅटरी तर लो होत आले. तोपर्यंत तुम्ही हा रोड बघा. जर व्हिडिओ बंद झाली तर समजा की बॅटरी ठूस. मग आपण पुढे न्यू बॅटरी. आय शपथ. चढ 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 चढ. गाडी थोर लोड आहे ना. बाप रे बाप रे. गाडी आहे ओव्हरलोड. वरून आहे असा घाट. वरून आहे अंधार आणि त्याच्यामध्ये जंगल. मित्रांनो आकाशामध्ये जो डबल लेअरचा कलर आलाय निळा आणि खाली ऑरेंज. वा काय सांगू मी तुम्हाला त्याबद्दल. सनसेट म्हणजे कोकणाची शाह. ऋषिका ऐकतय वाय चाललाय बाबा. एवढं पुढे जातोय वेडाच आहे. ते आम्हाला एकटा सोडून जातो. चढ 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 बोय कामन बोय कुडू खुर्द हनुमानवाडी. अरे बाबा राहिला कुठे गेला कुठे? नाहीसा झाला हा. दिसला दिसला दिसला. कारण केवढा पुढे गेला. ए डोंगराला आग लागली पळा पळा पळा. डोंगराला आग लागली पळा पळा पळा. मित्रांनो पहिल्यांदा अशा रोडने मी प्रवास करतोय. म्हणजे अशा रोडने तर प्रवास केलाय. या रूटने पहिल्यांदा असा रात्रीचा ते पण प्रवास करतोय. आता बघूया फक्त. आता आम्हाला वाघ भेटायचा बाकी आहे. वरती सैराट झालंय आणि आम्ही रात्री लगेच निघालोय. कारण नितेशला उद्या कामावर जायचंय. त्याला भिवंडीची लाईट घालावी. आणि हा बघा तो सनसेट. आई बाबा तुम्हाला सांगतो कसं वातावरण आहे. एकदम संध्याकाळ होत झाले. संध्याकाळ जर झालीच आहे रात्र होत आली आहे आणि जवळजवळ 2 बाईक पास होतील एवढा हा रोड आहे. आणि त्याच्यानंतर बाजूला डोंगर आहे आणि जंगल आहे. आणि लेफ्ट साईडला पण डोंगर आणि जंगल आहे आणि सगळं ओसाड आहे. आणि फुल आडगाव आहे. फुल म्हणजे फुल आडगाव. क्या तुमने ऐसे रात में गाडी चलाया है? क्या तुमको कभी घाबरने को हुआ है? मेरे को भी हुआ है क्योंकि मेरे को अंदर ऐसे लय 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 घाबरते है. ऊपर से ऐसा ऐसा रोड है ना. क्या बताओ कैसा कैसा रोड है. वो ऋषि के पास तो R15 है. वो तो चला गया. रपरप जा रहे हो रपरप. वो हम लोग को क्या दिखाई नहीं दे रहा है. हम लोग के बाइक में इतना 55 किलो का वजन छोड़ के गया है. क्या यार ऋषि. हाँ ये देखो दिख गया दिख गया दिख गया. चलो अपन टप्पर मारते. ओके. फुल उतार आहे आणि गाडीचा आवाज आहे एकदम सन्नाटा झालाय. फुल सन्नाटा. फुल ए बाबा. फुल उतार फुल उतार. बोलत हटन बघा हटन बघा बघा हटन बघा कसा आहे. आयुष आणि कोणच नाही. सगळी जण झोपली आहेत आणि फक्त आमच्या गाड्या आहेत. हे खडबुडी रस्ते आणि भयान शांतता. आणि इथे माझी पण फाटायला लागली. वेगळी गोष्ट आहे. हे
काय माहित आता असं 30 किलोमीटर अजून किती रोड आहे हे कोण आहे ते हो वाटतं ह्याच रोडला आपले कसे बसले ती लोक हिंडी अरे काय करतो आलं आता इतकं भयानक वाटत आहे तेच तर राहत की नाही गावात तुझ्या तू रात्रीचा येतो का कधी पण अजून आलाय का गावी रात्री गावी आलाय काय पोल्ट्री कोणी हजार कोंबड्या हजार कोंबड्या गायब चोरी झाली हजार कोंबड्यांची चोरी काय काय रानात कोण वॉचमॅनला बेशुद्ध पाडून हजार कोंबड्या चोरल्या एवढ्या जंगल मध्ये अजून किती वेळ आहे असा रोडला सोला एक तरी गाडी दिसली असं नाही पण फास्ट फास्ट चालले आपण हा चांगला रोड आहे पण बाबा एक गाडी दिसली आणि एक घर दिसलं रे हा इथे लोक कशी आहे एक नंबर बघा बाबी बघा 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 मित्रांनो रात्रीच्या प्रवासाची जी मजा आहे ना काय पण असू दे कधीच रात्रीच प्रवास करू नये किती काही झाले नाही म्हणजे नाही करायची कारण नाही विसरायचं नाही म्हणजे नाही करायची बस आता आम्हाला वाटलं की आम्ही मुंबई गोवा हायवे रात्री होण्याच्या अगोदर पकडू पण आता आम्हाला लेटच झालं असं समजायला पाहिजे आता आमचा प्लॅन होता की कसं पण करून इतका टर्न आहे वा रात्रीच्या आधी मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे पकडायचा होता आम्हाला पण आता तो आलाच पुढे जाऊ काय पुढे जाऊ ओके आता आम्हाला चांगला रोड भेटलाय चांगला रोड भेटला की नाही लगेच खराब रोड येतो असा कसा ओके तर या रोडने आम्ही आलेलो म्हणजे आता तरी आम्ही बाहेर जातोय पण एकदा आम्ही मित्राच्या लग्नासाठी आलेलो माणगाव येते आणि त्याच्यानंतर दापोलीला जात असताना आम्ही त्या ऋषीच्या गावी अगोदर राहण्याचा प्लॅन होता त्याच्यामध्ये अजूला का वातावरण ते चांगलं वाटलं नाही झेपलं नाही आणि तसंच आम्ही दापोलीला निघालो तेव्हा या रोडने आलेलो आम्ही येताना तर आता आपण भेटूया पुढे तर मित्रांनो शिरगाव फाट्याला पोहोचलो आहोत आणि आज गाडीचा वड्डे आणि गाडीची हालत बघा काय रोड होते तुझ्या गावचे माझं वायझरच निघालं लावून घेतो का इथे आहे पुढे गॅरेज कुठे जवळच आहे चल चल जाऊया चल बघूया पुढे फक्त बघूया लगेच 5 मिनिटाचं काम फक्त स्क्रू भेटले ना 4 की फक्त त्याला घट्ट करायचे अजून काय नाही करायचं गाडी झाली टकली बड्डेच्या वेळी ओके महाडला पोहोचलो आणि आता मुंबईसाठी निघतोय मुंबईसाठीच निघत होतो तर आपल्या गाडीचं विंडशील्ड निघालं खडबुडी रोड मुळे ते दन 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 आफ्टर आफ्टर सगळे स्क्रू निघाले आणि आता आपण आहोत महाड मध्ये चौदार तळे महाड आणि ते महाड मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की तर आता आम्ही ब्रेक घेणार आहोत नाश्त्याचा तेव्हा आपण भेटूया आता इथे थोडा नाश्ता केला जाईल थोडी पेट तुझ्या तर आम्हाला भेटत आहे दापोली गिमोण्यातले एक बंधू काय ना तुमचं आणि ते बोलतायत की ते सायकलने प्रवास करतात आम्ही बाईकने करतो आणि ते सायकलने आलेत तर आता सायकलने नाही आलेत फक्त टायर घेण्यासाठी दापोलीतून माडला आलेत अच्छा हे टायर आहेत ना नवीन घेतलं मस्तच माता पोहोचणार का दापोली अच्छा इथे राहणार म्हणजे राहता पण इथे राहता की अच्छा अच्छा भेटूया मग कधी तरी मुंबईला असाच प्रवास करत राहा ऑल द बेस्ट तर पुन्हा एकदा एक ब्रेक घेतला आहे का मला पुन्हा एकदा महाड मध्ये ब्रेक साठी थांबलो आणि एक तास गेला 9 वाजत आले आणि अजून आम्हाला 200 किलोमीटर गाठायचं आहे 2 वाजून एक 2 3 सरळ हायवेला कुठून
हा महाड एसटी डेपो आहे आणि त्याच्यासमोर हा अंडा मसाला आहे सद्गुरु श्रीकृपा स्नॅक्स कॉर्नर. आणि तिथले जो अंडा घोटाला खाल्ला आहे आम्ही तुम्हाला काय सांगू, किती छान वाटला, मस्त एकदम चविष्ट. वा म्हणजे बोलताना अशी एकदम असं वाटतं कोणत्यातरी मोठ्या हॉटेलमध्ये बसलेलो. तर खूप झालं, आता कधी आलात तर हा इकडे अंडा पाव खा. आम्ही निघतो आमच्या शहरा. चला तर आता अंडा घोटाळा खाऊन सगळा घोटाळा घोटाळा झाला नाही म्हणजे झालं. तर आहे मुंबई गोवा हायवे. सॉरी आता आपण मुंबईला जातो तर बोलूया गोवा मुंबई हायवे. सगळं घेतलं ना, पर्स आहे, मोबाईल आहे, बॅग आहे. ए हा रोड ना, ए लेफ्ट ना, ओके बरोबर. थांब 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 थांब. ते सगळं चालू केलं ना एकत्रच. घोटाळा बाहेर आला. मित्रांनो हा आहे मुंबई गोवा हायवे महाडच्या पुढे. तिथे दोन तीन वेळा बाईक मध्ये प्रॉब्लेम झाला, ऍक्सिस सोडत होती आणि आता ब्लॉगला सुरुवात होते. तर आता तुम्ही हा नाईट राईडचा आनंद घ्या. अरे कुठे वेर दो. ऋषी मागेच रा. लोणेरेला सचिन मामा थांबले तर थांबायला बोलले जरा म्हणजे. हा हा पण मागेच राह बोलतोय. ओ बाबा अच्छा माता उद्या येणार आहे ना. निघा मग जा संभव नाही. चालू आणि ते काय झालं ते आपलं येलकर ते काय ते दुसरं गंगारा येलकर म्हणून कोणतरी आहे ते.
Hi guys, Red Bull pilo. Yeah. You want? No. Comment manga. Okay, manga varuna ta nikat aho Red Bull break zhalela aahe. Chala. Chal. सादवला दे ओ राजा ललकारी अशी दे या छोड कुठे हा ना तू हे करत आहे माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं कोलाड मध्ये. थांबा, तुम्हाला टॉर्च लावून दाखवतो. हा, किरण पोलाडचं गाव हे कोलाड. एकेकाळी तो इथे राहत होता, त्याच्यानंतर तो वेस्ट इंडिजला शिफ्ट झाला, म्हणून त्याचं नाव किरण आहे, किरण पोलाड. ऍक्च्युली त्याचा सरनेम पोलाड होता, मग वेस्ट इंडिजला जाऊन त्याचं नाव पोलाड केलं. तर आता आपण कोलाड करत आहोत क्रॉस. मग त्याच्यानंतर नागोटे, मग वाकण, मग वाडकाल, मग पेन, पनवेल, वाशी, ठाणे आणि आपला भाईंद. तर मित्रांनो आता वाकण पुढे सुसू ब्रेक घेतला आणि थोडा लाईटी ऑफ करतो आम्ही. लाईटी, वा किती सुंदर दिसतेस तू, किती छान दिसतेस तू. आता डायरेक्ट उद्या अंघोळ घालणार तुला. नाही नाही, अच्छा अच्छा, नाही नाही, पोलीस होते वाटत. काढली पॅन्ट कायला? अजून थंडी वाजायला लागली, आजूला वाजायला लागली थंडी. तो घालतोय आता पॅन्ट. खेळत रे गाडी, झोप यायला लागते. मध्येच काय भाऊ ब्रेक मारतो कधी? दोनदा विचारायला, दोन तीन वेळेला. अरे घप करून ब्रेक पाठून तो लागला. कधी कॉलेज वाला? अरे ओव्हरटेक करताना चॉप करून आला पुढे. आता मगाशी इथे मगाशी पण गाडी उडली ना, ब्रेक अर्जंट लागत नाही तिचा. एक उडली मी इथं कुठं तरी टाकीन गाडी. गाडी आवडली कसं वाटलं? आजी पार्टी का अर्धी गाडी तर आजी झालं होतोय का?
पहिले तुझे मला तुम ना पोचलो आहात पनवेलला. आय ग जेवायला चल आता घरी घरी माझ्या घरी चल मी देतो जेवायला. मगाशी 500 काढायला लावलीस ना त्याच्यामुळे. चला मित्रांनो आता आपण डायरेक्ट घरी पोहोचल्यावर भेटूया. खूप दमलंय अजून 60 किलोमीटर. चला आणि एक मेन मुद्दा तुम्हाला सांगायचाच राहून गेला की ऋषीचं इथे वॉलेट हरवलेलं तर अजून भेटलं नाही. असो नंतरचा विषय बाय. तर मित्रांनो पोहोचलो भाईंदर आणि आता वेळ झाली आहे 2:15. जाम दमलोय. आता इथेच मी एंड करतो हा ब्लॉग. आय ग आज पण घरी गेल्यावर अशा बॉड्या पडतील डायरेक्ट. तर अशा प्रकारे श्रीवर्धन दापोलीचा हा ब्लॉग संपलेला आहे. शेवटचा एपिसोड होता. आता कोणती दुसरी ट्रिप होईल तर तुम्ही इन्स्टावर फॉलो करा मला कळलंच तुम्हाला. तर हा आहे आपला इंद्रलोक नाका आणि आपण लेफ्ट घेऊन जात आहोत शिर्डी नगर आणि आता पण काशी नगर आणि शिर्डी. तर तुमचा निरोप घेतो मित्रांनो. आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा, कमेंट तर कराच करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब. आणि मला आली आता झोप. मी पण झोपतो जाऊन आणि तुम्ही पण झोपा. गुड नाईट, टेक केअर. आता इथे नितेशला सोडतो. चला बाय. इथे सोडू की आज सोडू? पोहोचलो आहोत महाडला. ऋषीच्या गावचे एवढे खतरनाक रोड होते की माझा वायझरच तुटला. आता तिकडे मानलंय आणि इथे माणगाव मुंबई आणि आपल्याला आता या रोडला जायचंय.